शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची ठरणारी टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय आज शिक्षण विभागाने घेतलेला आहे. आपल्यासोबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत. वर्षातही प्रामुख्याने 2 वर्ष ही परीक्षा झाली नव्हती आणि आता ही परीक्षा होणार आहे. साधारणतः जे डीएड आणि बीएड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कसं फायदेशीर ठरेल हा निर्णय? आपल्याला जर बघितलं तर टीईटी जे आहे ती आरटीच्या अंतर्गत येणाऱ्या 1 ते 8 वर्गासाठी निर्णय अशी महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागल्या मला वाटतं 2 वर्षापूर्वी 2018-19 आपण ही परीक्षा घेतली होती आणि त्याच्यानंतर ही परीक्षा होऊ शकली नव्हती. आता आपण ही परीक्षा जी आहे ते सप्टेंबरपासून घेत आहोत. सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत ही परीक्षा असे असणार आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं मागील काळामध्ये जवळपास 7 लाख विद्यार्थी बसत होते आणि ते परीक्षा देत होते आणि अनिर्वाह असल्यामुळे टीईटी पास करणं हे जरुरी आहे. आणि त्यामुळे मला वाटतं 2 वर्षाच्या काळामध्ये जितके तरुण विद्यार्थी ज्यांनी डीएड केलं असेल बीएड केलं असेल ज्यांना 1 ते 8 शिकवायचं आहे त्यांना टीईटी देणं हे कंपल्सरी आहे. त्यामुळे मला वाटतं असे 10 लाख विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते टीईटी देतील असं मला अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्या भरती करण्यासंदर्भात ही परीक्षा उपयुक्त ठरेल? नक्कीच. मधल्या काळात पण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की भरतीची प्रक्रिया आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करतो. जसं 6,100 पदं आपण मधल्या काळात मंजूर केली, ती टीईटी पास झाली होती, ती विद्यार्थ्याला पात्र होतील. पुढे जी पदं भरण्यासाठी लागणारे टीईटीसाठी मग जे विद्यार्थी असतील ते याच्या माध्यमातून येतील आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पदं रिक्त आहेत किंवा काही शाळांमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू काही शाळा ज्या तिथल्या ते जे टॅलेंटेड मुलं असतात त्यांना घेतात, अशा मुलांसाठी टीईटी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आता सप्टेंबरमध्ये परीक्षा सुरू होईल, 2-3 महिने विद्यार्थ्यांना मिळत आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी प्रिपेअर करू शकतात त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. टीईटीचा निकाल बघितला तर फक्त कमी प्रमाणात लागतो, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की काही त्यांच्यासाठी अजून सुद्धा आम्हाला काही गोष्टी करता येतील का की मार्गदर्शनपर त्यांना काही शिक्षण देता येईल का की जेणेकरून जास्त विद्यार्थी टीईटीमध्ये पास होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात लागणाऱ्या शिक्षकाची जी आहे ती या माध्यमातून तयार होते. साधारणतः आता अंदाजे 40,000 जागा प्राथमिकच्या आणि माध्यमिकच्या शिक्षकांच्या रिक्त आहेत, या जागा भरण्यासाठी काय प्लॅन तुम्ही आखलाय का, कशा पद्धतीने या जागा लवकरात लवकर भरल्या जातील, कारण अनेक वर्ष या जागा रिक्त आहेत? नाही, याच्यामध्ये आपण जे म्हणताय त्यापेक्षा असं तर आम्ही सध्या तरी 6,100 करतोय. काही इतरही गोष्टीमध्ये आम्ही आता मधल्या काळामध्ये लक्ष घातलेलं आहे की काही सैनिक असतील किंवा समांतर आरक्षणाच्या काही गोष्टी असतील या सगळ्यांवरती अभ्यास करून एक आराखडा त्याचा आम्ही तयार करत आहोत. पण ज्याने टीईटी पास केली तर सगळ्या विद्यार्थ्यांना आता या आता भरतीमध्ये संधी मिळून जाईल. पुढच्या संधीसाठी जी टीईटीची आवश्यकता होती, जे मधल्या काळामध्ये विद्यार्थी ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं किंवा ज्यांनी बी एड डी एड केलं अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे आणि मला वाटतं त्याचा खूप फायदा या मुलांना मिळेल. मागील वर्षामध्ये जसं मी सांगितलं की 2 वर्षापूर्वी 7 लाख विद्यार्थी बसले होते, आता येणाऱ्या काळामध्ये 10 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसतील. पण भरती जसं तुम्ही 6,100 पदांची भरती जाहीर केलेली आहे, उर्वरित पदांची भरती आपण कधी जाहीर करणार आहात? नाही, आता हळू जसं आम्हाला वित्त विभागाकडून परमिशन मिळेल जसं आमची हे होईल त्याप्रमाणे करू. त्याचा दृष्टिकोनातून सगळं एकदा अभ्यास आमचा करून झाला की मग तो आम्ही वित्त विभागाकडे घेऊन जवळ येणाऱ्या काळामध्ये वित्त विभागाशी, कारण आपल्यालाही माहिती आहे की कोरोनाची परिस्थिती आहे, आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा काही आम्हाला विचार करून गोष्टी घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पदांसाठी आम्ही घेऊन जाऊ. आणि त्या दृष्टिकोनातून मला खूप विद्यार्थ्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलं जातं की बाबा आमची टीईटी कधी होणार, कधी आम्हाला संधी मिळणार, त्यांच्यासाठी मला वाटतं हा योग चांगला आहे आणि त्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते की त्यांनी चांगला अभ्यास करावा. धन्यवाद. ह्या होत्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि प्रामुख्याने टीईटीची परीक्षा घेण्याची जी विद्यार्थ्यांची मागणी होती ती मागणी शिक्षण विभागाने आता पूर्ण केलेली आहे आणि आता शिक्षण विभागांमध्ये ज्या शिक्षकांच्या 40,000 पदांची साधारणतः रिक्त पद आहेत ते सुद्धा टप्प्याटप्प्याने शिक्षण विभाग भरणार आहे. 6,100 पदांची भरती यापूर्वी जाहीर झालेली आहे, उर्वरित पदांच्या भरतीसाठी सुद्धा प्रस्ताव शिक्षण विभागाकडनं तयार केला जातो आहे. व्हिडिओ जर्नली संदेश बेकर सह दीपक भातुसे, Zee24 तास, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे Zee24 तास.